संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र वतीनं संस्थापक अध्यक्ष गजानन भाऊ निंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तर महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख अशोकराव वसईकर यांच्या नेतृत्वात वैदाणे येथे संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान शाखेचं फलक अनावरण संस्थापक अध्यक्ष गजानन निंभोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. तत्पूर्वी गावातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार तर सर्व जाती धर्मांच्या पुष्पहार वाहिले तर संत रविदास महाराजांना अभिवादन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष पीतांबर शिंदे होते. यावेळी वैदाणे सरपंच भटू उत्तम पवार, उपसरपंच मनोज भटे सिंग राजपूत, प्रदेश संपर्क प्रमुख अशोकराव वसईकर, खान्देश अध्यक्ष विजय वसईकर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष कृष्णराव विसावे, खान्देश युवा अध्यक्ष नरेश सावंत, नंदुरबार जिल्हाध्यक्ष समाधान वसईकर, उपाध्यक्ष गोपाल आहिरे, धुळे जिल्हाध्यक्ष अनंत वाघ, धुळे जिल्हा महिला अध्यक्ष वंदना वसईकर, नंदुरबार महिला अध्यक्ष दागिणी नेरकर, उपाध्यक्षा सविता वसईकर, शहादा तालुका अध्यक्ष दिलीप मोरे, वैदानी शाखा अध्यक्ष हिरालाल वसईकर, उपाध्यक्ष दीपक हिरे, सदस्य बापू बागले, आनंदा वसईकर, सचिव रामकृष्ण बागले, महासचिव फुला वसईकर, अशोक सावंत, सुरेश वसईकर आदींसह चर्मकार समाज बांधव महिला तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक सावंत, नरेश सावंत यांनी मांडले.